नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत. आपण STI RCP ॲपवरील कोर्समध्ये या ठिकाणी अभ्यास करतो आहोत आणि आपण प्ले स्टोअरवरून हे डाउनलोड केलेले आहे. अजून काही विद्यार्थी नवीन असतील, कदाचित यूट्यूबला हे लेक्चर बघत असेल, तर त्यांनी ॲप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे. याच्या आधी झालेल्या सर्व सामान्य ज्ञानाच्या टेस्ट आणि याच्या पुढे होणाऱ्या सर्व टेस्ट, त्याच्या PDF, त्याचे व्हिडिओ लेक्चर्स याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्यावर जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल आणि जॉईन होता येईल. दुसरा, MPSC चे विद्यार्थी, सरळसेवेचे, पोलीस भरतीचे, त्याच्यानंतर पोस्टमन MTS भरतीचे विद्यार्थी सर्वांनाच या ठिकाणी फ्रीडम स्ट्रगल नावाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये वर्तमानपत्रे आणि महाराष्ट्रातील काही इतर सांस्कृतिक बाबी याच्या संदर्भातला टॉपिक आहे. त्यावर आपली आजची टेस्ट नंबर 22 असणार आहे. या ठिकाणी 10 प्रश्न असणार आहेत. ओके, चला तर आपण सुरुवात करतो आहोत. 10 पैकी तुम्हाला किती मार्क्स तुमचे बरोबर येतात ते या ठिकाणी लक्षात घ्या किंवा ते या ठिकाणी कळवा आम्हाला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून झाला पाहिजे. ओके, चला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत. पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते. भारतातील पहिले विचारलेले आहे, त्याच्यात पुन्हा इंग्रजी हा शब्द प्रयोग केलेला आहे. उत्तर व्यवस्थित विचार करून द्यावं लागणार आहे. ओके, मराठा, मुंबई मिरर, बेंगॉल गॅजेट. मित्रांनो, उत्तर या ठिकाणी काय आहे, मला वाटतं ही प्रत्येकालाच माहीत असलेलं उत्तर आहे. पहिलं इंग्रजी वृत्तपत्रही म्हणू किंवा पहिलं वृत्तपत्र ज्याला आपण म्हणू शकतो ते आहे बेंगॉल गॅझेट. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते, कधी सुरू केले होते. ओके, आता इथे मराठा वृत्तपत्राचं नाव आलेलं आहे, मग मराठा कोणी चालवलेलं आहे, मुंबई मिरर कधी सुरू झालं होतं, काही थोडीफार आयडिया तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही या प्रश्नांची उत्तरं खाली द्या. पहिला प्रश्न बरोबर आला आहे की चूक ते आपल्या एका वहीवर लिहून ठेवा आणि नोटिंग करत चला, कारण की 10 पैकी तुम्हाला किती गुण पडतात मित्रांनो आपली ही प्रॅक्टिस आहे. ओके, आपली ही प्रॅक्टिस आहे आणि हे प्रश्न असे आहेत, खरंच सांगतो, तुम्ही परीक्षा कोणतीही देत असाल तरी प्रश्न असे आहेत की कोणत्याही परीक्षेला जा तुम्ही त्या ठिकाणी इतिहासावरील हे प्रश्न येणार, म्हणजे येणार आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्याला कव्हर करणारे हे सगळे प्रश्न आहेत. पुढे, दर्पणचे संपादक कोण होते. मित्रांनो, दर्पण हे वर्तमानपत्र जे आहेत किंवा या ठिकाणी दर्पणचे संपादक इथे विचारले गेले आहेत, ऑप्शन तुमच्या समोर आहेत. 2 ते 5 सेकंद माझ्या उत्तराच्या आधी तुमचं उत्तर आलं पाहिजे. जांभेकर, हिकी, गोगा अगरकर, कृष्णराव भालेकर. मित्रांनो, उत्तर काय आहे, उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. मग जांभेकरांची इतर आणखी वृत्तपत्रं कोणती. मग दर्पण हे काय होतं, म्हणजे त्या ठिकाणी दैनिक होतं, साप्ताहिक होतं की मासिक होतं, यांनी सुरू केलेली इतर आणखी वृत्तपत्रं कोणती, दर्पणचं वैशिष्ट्य काय ते माहीत असलं पाहिजे, कधी सुरू झालं माहीत असलं पाहिजे. जेम्स ऑगस्टस हिकी. आपण इथे वर बघितलंय, पहिलं वृत्तपत्र सुरू करणारे हे आहेत. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांचं वृत्तपत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. कृष्णराव भालेकर कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते हे आम्हाला माहीतच असलं पाहिजे. हे कोणत्याही परीक्षेला येणारे प्रश्न आहेत. पुढे, 3 नंबरचा प्रश्न किती जणांचा बरोबर येतो बघूया. खाली पटपट पटपट कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्यायची आहेत. विधवा विवाहाचा पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राने केला, केसरी, मराठा, इंदू प्रकाश की दीनबंधू. बघा, विधवांचा विवाह झाला पाहिजे. मित्रांनो, आजही तुम्ही बघितलं तर विधवा विवाहाबद्दल आपण बघतो समाजाची मानसिकता त्या ठिकाणी किती निगेटिव्ह आहे, ती बदलवण्याचं कार्य त्या काळामध्ये केलं आहे, ते कोणी केलं, अत्यंत महत्त्वाचं त्या या विषयाला वाहून घेतलेलं वृत्तपत्र कोणतं. खाली विविध ऑप्शन तुमच्या समोर होते आणि उत्तर होतं इंदू प्रकाश. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, इंदू प्रकाशचे संपादक कोण किंवा कोणी सुरू केलं होतं. तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळे प्रश्न विचारता, त्याची उत्तरं तुम्ही देतच नाही. उत्तरं देतोय मात्र इतर ऑप्शनचे याचे उत्तरही तुम्हाला भेटणार आहेत. आपले जे लेक्चर्स आहेत मित्रांनो, जे कोर्स आपण तुमच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनला दिलेले आहेत, त्या कोर्सेसमध्ये मग MPSCचा कोर्स असेल, MTSचा असेल, पोस्टमन भरतीचा कोर्स असेल, त्याच्यानंतर सरळ सेवा पोलीस भरतीचा कोर्स असेल, या ठिकाणी बेसिक लेक्चर्स सगळे इतिहासाचे घेण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला eBooks दिलेले आहेत. ओके, eBooks दिलेले आहेत. ज्यांना या ठिकाणी अजूनही eBooks वगैरे भेटले नसतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करत चाला, त्यांना पर्सनली ते पाठवण्यात येत जाईल फक्त कोर्सच्या विद्यार्थ्यांना. ओके ओके, या ठिकाणी आपण जातो. केसरीचे संपादक तुम्हाला माहीत असले पाहिजे. मराठा मी विचारलंय, वर दीनबंधूबद्दल तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. दीनबंधू कोणी सुरू केली होती, कशा संदर्भात होते, कोणाचे मुखपत्र होते, अनेक प्रश्न आहेत. तुम्ही जितकं जास्त वाचन करणार तेवढी जास्त उत्तरं तुम्हाला या ठिकाणी किंवा तितके जास्त मुद्दे आठवतील. विधवा विवाहाचा पुरस्कार इंदू प्रकाश. पुढचं, मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिले चित्र छापण्याचा मान कोणाकडे जातो. मित्रांनो, असे प्रश्न तुम्ही याच्या आधी खरंच वाचले नसेल. मी या ठिकाणी हे जे प्रश्न काढलेले आहेत ते अत्यंत दर्जेदार अशा संदर्भ साहित्यातून काढलेले आहे. पहिला मुद्दा हा लक्षात घ्या.
आता पहिले चित्र छापण्याचा मान कोणाकडे जातो? हे दर्पण, ज्ञानोदय, शतपत्रे की मराठा? मित्रांनो, उत्तर माहीतच असलं पाहिजे. उत्तर माहीत असलं पाहिजे. उत्तर आहे ज्ञानोदय. मग ज्ञानोदय कोणी सुरू केले, कधी सुरू झाले? दर्पण तर आपण वर बघितलेलं आहे. क्षतपत्र कुणाचे? शतपत्र गुणाचे हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे आणि खूप साऱ्या परीक्षांना तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल. ओके, पुढे जातोय मी. 5 नंबरचा प्रश्न बघा. वरील प्रश्नांची उत्तरं खाली तुम्हाला भेटत जात आहेत, मात्र त्या त्या ठिकाणी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लोकहितवादींची क्षतपत्रे, फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास कशामध्ये प्रसिद्ध झाले? अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न, महत्त्वाचा, आणि उत्तर तुमचं मला वाटतं माझ्या आधी रेडी असेल. बघा, याच्यात कसं आहे, ज्या विद्यार्थी मित्रांचं वाचन असतं ना, जे खरोखर सिरियस प्रामाणिक विद्यार्थी असतात ना, त्यांना या टेस्ट देण्यासाठी मजा येते. काय मजा येते? कारण की अभ्यास झालेला असतो, उत्तर देण्यासाठी मजा येते. खाली पटपट पटपट कमेंट केल्या जातात आणि ज्यांचं वाचन नाही आहे ते मग गोंधळतात, त्यांचे डोके बंद करतात पडतात, कुठेतरी गरगर गरगर फिरायला लागतात, किंवा काही जणांचे डोके दुखण्याची सुद्धा शक्यता असते. मित्रांनो, आपलं डोकं दुखायला लागलं की समजायचं आपण आपल्या मेंदूचा विकास करत नाही आहे, आपण आपल्या मेंदूला त्या ठिकाणी घासत नाही आहे, त्याला गंज चिडलेला असावा कदाचित, त्याच्यामुळे आपल्याला घासावा लागेल मेंदूला. आणि मित्रांनो, मेंदूला घासल्याशिवाय तुम्हाला पुढे काही भेटणार नाही आहे, म्हणून अभ्यास तर करावाच लागेल. चला, उत्तर तुमचं तयार आहे. उत्तर आहे प्रभाकर. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, लोकहितवादी कोणाला म्हणतात? लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय? शतपत्र म्हणजे 100 पत्रे का? नाही. मग किती पत्रे माहीत असली पाहिजेत? मला हे तुम्हाला प्रश्न विचारताना ना आनंद होतो, मजा येते. का? कारण की मी वाचन केलं आहे, मला त्याचं उत्तर आठवत असतं आणि मला वाटतं माझ्यासारखं वाचन माझ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राने केलं पाहिजे, कारण की मी तुम्हाला हे सगळं शिकविलेलं आहे. तुमच्या कोर्समध्ये हे सगळे लेक्चर्स उपलब्ध आहे. यूट्यूबला सगळे लेक्चर्स नाही आहे, यूट्यूबला थोडेफार लेक्चर्स भेटतील, मात्र सगळे लेक्चर्स कोर्समध्ये क्रमाने त्या ठिकाणी आहेत. अजून आपलं त्याच्यावर काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते करावं लागेल, तुम्हाला ते बघावं लागेल प्रत्येक लेक्चर, त्याच्या नोट्स काढावे लागतील, आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सक्सेस नाही आहे. सक्सेस होण्यासाठी मेहनतच घ्यावी लागेल प्रभाकर. ओके, उत्तर तयार. पुढे जातोय मी. 6 नंबरचा प्रश्न मित्रांनो, 1959 दिल्ली दूरदर्शन केंद्र याचे उद्घाटन कोणी केले? दिल्लीला जे दूरदर्शन केंद्र आहे पहिल्यांदा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे ते कोणी केलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की इंदिरा गांधी? मित्रांनो, उत्तर या ठिकाणी तुमच्यासाठी कन्फ्युजिंग आहे, थोडंसं काही जणांना गोंधळात टाकणारं आहे. उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. काय? 6 नंबरचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मी जातो आहे पुढच्या प्रश्नाकडे. आणि या ठिकाणी कदाचित तुम्ही हे लेक्चर आपलं दोन्हीकडे असणार आहे सुरुवातीला लाईव्ह स्वरूपात, कदाचित तुम्ही इथे आपल्या यूट्यूब चॅनललाही बघत असाल, तर तुम्ही आपलं जे यूट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंधे पाटील GST इन्स्पेक्टर याला सबस्क्राईब करून घ्या, त्याच्या पुढील घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे काही लाईव्ह जे आपण यूट्यूबला घेतो त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील. आणि पुढचं, काही जणांना या PDFs वगैरे पाहिजे असतील, काही PDFs आपण सर्व टाकत नाही, मात्र काही PDFs हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व यावर टाकत असतो. आणि PDF बरेचसे PDF आपल्या ॲप्लिकेशनला फ्रीमध्ये सुद्धा आपण देतोय, तुम्ही ॲप्लिकेशनला खाली लिंक आहे त्या ठिकाणी जाऊनही घेऊ शकतात. ओके, मात्र सगळ्याच गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्हाला कोर्समध्ये जॉईन व्हावं लागेल, कोर्स घ्यावा लागेल. पुढे जातोय मी. 7वा प्रश्न महत्त्वाचा, महाराष्ट्रातील 12व्या 13व्या शतकातील मंदिरांना काय म्हणतात? मित्रांनो, प्रश्न थोडंसं भारतीय संस्कृतीकडे मी वळलेलो आहे वृत्तपत्रांकडून. ओके, मग 12व्या 13व्या शतकामध्ये कोणती मंदिर बांधली गेली? नागर मंदिर शैली, भूमिज मंदिर शैली, हेमाडपंथी की वेसर शैली? ज्यांचं वाचन आहे त्यांना एकदम चुटकीसरशी या प्रश्नाचं उत्तर देता येईल. आणि मी तुम्हाला सांगतोय हे प्रश्न क्रमिक पुस्तकामधून टाकलेले आहेत, हे काही असे उचलून कुठून तरी अवघड अवघड आणले असं अजिबात नाही. हे 5वी 6वी 7वी 8वीच्या पुस्तकातील प्रश्न आहेत आणि कोणीही यावर लेक्चर घेत नाही हे मला चांगलं माहीत आहे. मात्र आयोग किंवा वेगवेगळे मंडळं किंवा पोस्टमन भरती याला त्याला तुमचं NCERT आणि जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहे याच्यामधूनच सातत्याने ही सगळी प्रश्न आलेले आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका एकदा वाचून बघा, आपण त्याच्यावरही लेक्चर घेतलेले आहेत, तुम्हाला तेव्हा हे सगळं कळेल. उत्तर काय आहे? 7वं उत्तर आहे 3, हेमाडपंथी मंदिरे. काय? हेमाडपंथी मंदिरे हे उत्तर आहे. मित्रांनो, मग हेमाडपंथी मंदिर म्हणलं की महाराष्ट्रातील काही महत्त्वाची ठिकाणं तुम्हाला आठवली पाहिजे की या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी हे नाव का पडलं हेही तुम्हाला आठवलं पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे. बघूया किती जणं आहेत, किती जणांना उत्तर देता येत आहेत. उत्तर देता येणारे कोण असतात? हुशार विद्यार्थी असतात, नाहीतर मग काही अति हुशारही आहेत. अभ्यास कमी आणि इतर उद्योग जास्त, त्या ठिकाणी उगाच म्हणजे
अभ्यास कमी करायचा, फक्त काहीतरी मेसेज करत राहायचे, काहीतरी हे नाही ते नाही ते नाही, अहो जे जे दिलेलं आहे आधी ते तर वाचा, ते तर ऐका, नंतर मग सगळ्या गोष्टी तुम्हाला मी देतोच आहोत आम्ही. चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची, कुतुब मिनार मेहरोली दिल्लीला आहे, ताजमहाल आग्र्याला आहे, गुरुघुमट विजापूरला आहे, हेमाडपंती मंदिर पुण्यामध्ये आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातलं एक हे दिल्लं आहे, दुसरं विजापूरचं दिल्लं आहे, तिसरं आग्रा दिल्ली. बघा, कुतुब मिनार बरोबर, ताजमहाल बरोबर, गोलघुमट बरोबर, हेमाडपंती मंदिर मात्र पुण्याला नाही. हे सिन्नर वगैरे दोन तीन ठिकाणं आहेत ज्याच्यामध्ये पुणे नाही आहे, हे लक्षात घ्या. आता ताजमहाल कोणाच्या स्मरणार्थ बांधल्या गेला, कोणी बांधला हे मला सांगा. ओके, महत्त्वाचं आहे. पुढे जातोय मी. नाट्यशास्त्र हा प्राचीन ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, पाठच असलं पाहिजे. व्यास, भरतमुनी, इब्राहिम की कालिदास? 9 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर, उत्तर काय आहे? 2-3-5 सेकंदाच्या आत उत्तर आलं, तो खरा विद्यार्थी, तो खरा वाचक. भरतमुनी हे उत्तर या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी. सवाई गंधर्व संगीत महोत्सव जो आहे तो खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये होतो? महत्त्वाचा प्रश्न मुद्दाम टाकलेला मी, कारण की थोडंसं चालू घडामोडीशी निगडीत थोडं सांस्कृतिक बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. अमरावती, नागपूर, पुणे की मुंबई? मित्रांनो, उत्तर आहे पुणे. आणि या ठिकाणी मला तरी ही टेस्ट घेण्यामध्ये मजा आली. माझी उत्सुकता आहे तुम्हाला 10 पैकी 10 किती जणांना पडतात. 10 पैकी 10 हे टार्गेट असलं पाहिजे, कारण की याच्यावर सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत, लेक्चर्स घेणे चालू आहेत. ओके, आपले PSI शारदा मॅम असेल, मी असेल, किंवा PSI मीना तुपी मॅडम असेल, आम्ही सर्वांनी याच्यावर लेक्चर्स घेतलेले आहेत, विविध पद्धतीचे लेक्चर्स घेतलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या कोर्समध्ये, म्हणजे MPSC असेल, पोलीस भरती असेल, सरळसेवा, पोस्टमन MTS भरती, तुमच्या सिलॅबसनुसार लेक्चर अपलोड केलेले आहेत. ओके, तुम्हाला ते बघावे लागतील, मग या ठिकाणी 10 पैकी 10 मार्क्स मिळवणे अवघड नाही आहे. बघूया ज्या दिवशी तुमचे 10 पैकी 10 मार्क्स येत जातील, कारण की आपल्या GK टेस्ट, मित्रांनो, या टेस्ट खूप मोठ्या असणार आहेत. या 100, 150, 200 पर्यंत हा आकडा त्याच्या पुढेसुद्धा हा जाऊ शकतो, हे आधी लक्षात घ्या. तुमची तयारी असली पाहिजे, मी घेण्यासाठी तयार आहे. तुम्ही रिस्पॉन्स दिला पाहिजे, पटपट पटपट उत्तर दिले पाहिजे. चला या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअरही करा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.